नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिपवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सेशन मध्ये। जो आपला चॅप्टर होता लिव्हिंग वर्ल्ड आता कम्प्लीट झाला आहे, त्याच्या रिलेटेड जे काही एमसीक्यू असतील तो आपला सेकंड चॅप्टर कम्प्लीट झाला। दोन्ही चॅप्टरचे आपण एकत्रित घेऊया आणि हा जो चॅप्टर आपला झाला आहे लिव्हिंग वर्ल्ड त्याच्या रिलेटेड ज्या काही नोट्स असतील त्या आज किंवा उद्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्या जातील। आणि जो आपला सेकंड चॅप्टर आहे जो आपण आज चालू करणार आहे, चॅप्टरचं नाव काय आहे, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये सेकंड चॅप्टर आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। आता या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ते थोडंसं पहिला डिस्कस करूया आणि मग आपण चॅप्टरला सुरुवात करूया। तर या चॅप्टरमध्ये जे बेसिक आपण पॉईंट बघणार आहे, जो आपला पहिला चॅप्टर कुठला होता लिव्हिंग वर्ल्ड, म्हणजे आपल्याला काय समजलं बघा, म्हणजे अगोदर सुद्धा आपल्याला झाले सजीव निर्जीव यांच्यातला काय फरक असतो, फक्त त्याची जरा डेप्थ आता आपण काय केली, प्रिन्सिपल्स बघितले, ग्रोथ मेटाबॉलिझम असू दे किंवा रिस्पॉन्ड टू स्टिम्युला असू दे, हे जे काही सगळे पॉईंट काय केले आपण डिस्कस केले। त्यानंतर टॅक्सॉनॉमिक एड्स बघितले, झुलॉजिकल पार्क, बॉटनिकल गार्डन जे काय असतील ते सगळे। आता आपण त्याच्याच रिलेटेड जो पुढचा पार्ट आहे, एक शब्द आपल्याला गेला तर टॅक्सॉनॉमी म्हणजेच काय क्लासिफिकेशन, त्या क्लासिफिकेशनचा जो बेस आहे तो आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे, म्हणजे कुठल्या बेसिसवर वेगवेगळ्या सायंटिस्टनी काय केलं, तर जे काही ऑर्गॅनिझम्स आणि ऑर्गॅनिझम्स म्हणजे इथं अर्थ घ्यायचं, काही काही जण ऑर्गॅनिझम्स म्हणजे काही काही जण फक्त ॲनिमल्स घेतात, पण इथं आपण काय कन्सिडर करतो प्लांट्स आणि ॲनिमल्स दोन्ही पण, या दोघांना जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा त्याला एकत्रित काय म्हणतो आपण ऑर्गॅनिझम। आता पहिला चॅप्टरचं मिनिंग समजून घ्या आपण काय आहे ते। नवीन शब्द आपल्याला कुठला आहे सिस्टमॅटिक्स, सिस्टीम आपल्याला काहीतरी गेले, सिस्टमॅटिक्स थोडासा नवीन शब्द आहे आपल्यासाठी। आणि ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग म्हणजे आपण बघितले काय आहे ते मागच्या लेक्चरला, ऑर्गॅनिझम म्हणजे आपल्याला माहित आहे ते आयदर काय असणार प्लांट किंवा ॲनिमल्स, ते सोडून सुद्धा बऱ्याच प्रकारचे असतात, पण जे काही ओव्हरऑल आहेत आता ऑर्गॅनिझम्स म्हणजे यांच्याकडे प्रॉपर अशी ऑर्गन सिस्टीम आहे, ते आपण ॲनिमल किंगडममध्ये जर असं बेस बघूया। पण आता नवीन शब्द जो आहे तो आपला काय सिस्टमॅटिक्स। आणि या चॅप्टरमध्ये आपण बेसिक जे काही क्लासिफिकेशन आहे, कुठले कुठले पॉईंट आपण स्टडी करणार आहे, क्लासिफिकेशन काय असतं, ते कसं केलं जातं, आपण फाय किंगडम सिस्टीम बघणार आहे। फाय किंगडम सिस्टीम आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल सायंटिस्टचं नाव काय आर एच विटेकर, ते पाचीच्या पाची किंगडम त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स असतील ते आपण स्टडी करणार आहे। त्यानंतर नॉमेनक्लेचर, नॉमेनक्लेचर म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या ऑर्गॅनिझमला तो प्लांट असेल ॲनिमल असेल किंवा कुठला पण असेल तर त्याला आपण एक सायंटिफिक नेम देत असतो, थोडक्यात त्याचं बारसं करत असतो, त्याला नाव देत असतो, त्यालाच काय म्हणायचं नॉमेनक्लेचर। प्रत्येक ह्याचे आपण व्यवस्थित डेफिनेशन बघूया। फाय किंगडम झालं, क्लासिफिकेशन झालं, आणि असे काही काही ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याला फाय किंगडम सिस्टीममध्ये स्थान नाही आहे, ते लायकेन्स असतील, व्हायरस असतील, मग ते त्याच्या कॅरेक्टरनुसार किंवा व्हायरॉइड्स असतील, हे सगळं आपण जे काय हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे। आता यातले माहीत असलेल्या गोष्टी कुठल्या आहेत आपल्याला, किंवा फाय किंगडम सिस्टीम कुठं तर आपल्याला गेला असतो, आर एच विटेकर, टू किंगडम सिस्टीम, लिनियस। आता या चॅप्टरमध्ये जराशी महत्त्वाचे काय काय आहेत बघा, सुरुवातीला जो क्लासिफिकेशनचा पॉईंट आहे तो स्टेट बोर्डमध्ये मेन्शन केला नव्हता, एकच चॅप्टर होता डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यामध्ये डायरेक्ट जे फाय किंगडम क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन, त्याचे कॅरेक्टर्स, त्याचे एक्झाम्पल्स आणि नॉमेनक्लेचर लायकिन वगैरे झालं, चॅप्टर कम्प्लीट झाला। पण आता क्लासिफिकेशनच्या रिलेटेड म्हणजे याची जी सुरुवात झाली त्याचा जरासा बेस आपण बघायचा आहे, काही काही सायंटिस्टची नावं लक्षात ठेवायची आणि जास्त इन डिटेल आपल्याला नाही, एकदम बारके बारके पॅरेग्राफ आहेत, त्या सायंटिस्टचं नाव आणि त्या सायंटिस्टनी कुठली सिस्टीम क्लासिफिकेशनसाठी शोधून काढली हे सगळं आपण बघणार आहे। क्लासिफिकेशन म्हणजे साधं सोपं आपण काय म्हणतो तर वर्गीकरण। आता पहिलं आपल्याला काय समजून घेतलं पाहिजे हे सिस्टमॅटिक्स काय आहे, हे सिस्टमॅटिक्स काय आहे। आता जी सिस्टमॅटिक ही जी व्याख्या आहे, व्याख्या म्हणजे काय म्हणतो आपण टर्म, हा देणारा जो सायंटिस्ट होता, सायंटिस्टचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, जॉर्ज सिम्पसन, सायंटिस्टचं नाव काय सांगितलं बघा मी, जॉर्ज सिम्पसन, जॉर्ज गेराडो असं काय त्याचं नाव आहे, खरं ते काय महत्वाचं नाही, सिम्पसन नुसतं त्याचं सरनेम लक्षात ठेवलं तरी चालेल। या सायंटिस्टनं काय केलं सिस्टमॅटिकची आपल्याला व्याख्या सांगितलं, तर सिस्टमॅटिकची व्याख्या या सायंटिस्टनं आपल्याला काय सांगितली आपण बघूया। इट इज अ सायंटिफिक स्टडी किंवा स्टडी ऑफ म्हणूया आपण, स्टडी ऑफ काइंड्स अँड डिफरंट ऑर्गॅनिझम्स
अँड देअर कंपॅरेटिव्ह इव्होल्युशनरी रिलेशनशिप ह्याला काय म्हणायचं सिस्टमॅटिक्स. आता डेफिनेशन जर अशी व्यवस्थित आपण समजून घेऊया काय आहे ती. बऱ्याच सायंटिस्टनी व्याख्या दिल्या पण आता आपल्याला अभ्यासाला कोणाचं फक्त लक्षात ठेवायचं सिम्पसन आणि एक सोकेलाने स्मिथ होते त्यांनी सांगितलं फक्त काय क्लासिफिकेशन म्हणजेच काय ऑर्डरिंग करत असतो आपण कशाचं त्या ऑर्गॅनिझमचं. साधी सोपी डेफिनेशन होती पण आपल्याला जे सिलेबसमध्ये आहे ती व्यवस्थित आपण स्टडी करूया. सिस्टमॅटिक्स टर्म देणारा सायंटिस्ट आपल्याला कोण समजला जॉर्ज सिम्पसन. आता ही डेफिनेशन आपण समजून घ्या. स्टडी ऑफ कशाचा आपण अभ्यास करतोय काइंड्स अँड डिफरंट ऑर्गॅनिझम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमचा आपण अभ्यास करणार आहे. आता ते महत्वाचा आणखीन एक शब्द काय कशा संदर्भात आपण अभ्यास करतोय देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. सगळ्यात शेवटचे जे तीन शब्द आहेत ते जरासं मिनिंग समजून घ्या. आपण इथं आपण काय करत असतोय कम्पेअर करत असतोय. इथं काय करत असतोय आपण कम्पेअर करत असतोय वेगवेगळे ऑर्गॅनिझम. साधं सोपं समजण्यासाठी एक्झाम्पल घ्या प्लांट्स आणि ॲनिमल्स काय कम्पेअर करू शकतो आपण. प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड म्हणजे प्लांट्स काय आहेत आणि हे सगळे आपण जनरल स्टेटमेंट बघत असतो. काही काही इन्सेक्टिव्होरस सुद्धा प्लांट असतात. प्लांट्स ऑटोट्रॉफिक आहेत ते सनलाईटचा यूज करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ॲनिमल्स काय असतात हेटेरोट्रॉफिक म्हणजे इथं आपण काय करतोय कंपॅरेटिव्ह काय करतोय स्टडी करतोय. त्यानंतर आणि तुम्ही एकच कॅरेक्टर सांगितलं समजण्यासाठी तसे बरेच कॅरेक्टर असतात. इव्होल्युशनरी रिलेशनशिप. इव्होल्युशन म्हणजेच काय म्हणतो आपण उत्क्रांती. इव्होल्युशन म्हणजेच काय म्हणतो आपण उत्क्रांती. आता इथं जरासं समजून घ्यायचं कुठला पण जो ऑर्गॅनिझम असेल तर तो त्याची काय झाली उत्क्रांती झाली आणि त्याचा कोण तर काय असणार आहे कॉमन काय असणार आहे ॲन्सेस्टर असणार आहे. कॉमन काय असणार आहे ॲन्सेस्टर असणार आहे. ॲन्सेस्टर म्हणजे काय म्हणतो आपण पूर्वज. आता आपल्याला माहिती आहे आपले पूर्वज कोण होते तर माकडापासून आपण काय झालो इव्हॉल्व्ह झालो. जरा व्यवस्थित समजून घ्या इव्होल्युशन म्हणजे डार्विनचा सिद्धांत माहिती आहे आपल्याला. आता इथं प्रत्येक ऑर्गॅनिझमचं काय आहे कॉमन ॲन्सेस्टर आहे. मग त्या कॉमन ॲन्सेस्टरमधून कसे एखादे ॲनिमल्स एखादे ऑर्गॅनिझम्स काय झाले इव्हॉल्व्ह झाले त्याचा जेव्हा आणि त्यातलं जेव्हा आपण रिलेशनशिप स्टडी करत असतो त्याला काय म्हणायचं सिस्टमॅटिक्स. साधी सोपी डेफिनेशन स्टडी ऑफ काइंड्स अँड डिफरंट ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपॅरेटिव्ह इव्होल्युशनरी रिलेशनशिप प्लस काय म्हणतो आपण सिस्टमॅटिक्स. आता सिस्टमॅटिक्स झाल्यावर सेकंड जो पॉईंट आपल्याला तो काय क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहे बघा जे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत आणि असं नाही प्रत्येक सायंटिस्टनं त्याच्या त्याच्या सिद्धांतानुसार आपल्या जे पृथ्वीवर सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचं काय केलं आहे क्लासिफिकेशन केलं. आता आपल्याला माहिती आहे फादर ऑफ बॉटनी कोण होता थिओफ्रॅस्टस. थिओफ्रॅस्टस आता या सायंटिस्टनं काय केलं सगळ्यात सुरुवातीला झाडांचं वर्गीकरण केलं प्लांटचं वर्गीकरण केलं थोडक्यात म्हणूया आपण. आता तीन प्रकारचे शब्द हर्ब्स किंवा ट्रीज असे शब्द वापरण्यापेक्षा साधं सोपं समजण्यासाठी कारण आता आपल्याला अभ्यासलं नाही फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी थिओफ्रॅस्टसनं काय केलं सगळे जे काही प्लांट्स आहेत त्याचा सगळ्यांचं स्टडी केलं आणि त्यांनी फक्त डिवाईड केले काय केले एकतर ते बारकं काय असणार आहे असं छोटंसं काहीतर झाड असणार आहे झाड किंवा त्याला सॉरी झुडूप म्हणूया आपण त्याला बारकं काय तर आणि जरा असं मोठं आहे त्याला काय म्हटलं आपण झाड आणि सगळ्यात मोठं आहे त्याला काय म्हटलं आपण वृक्ष आपण म्हणत असतो म्हणजे हर्ब्स हर्ब्स ट्रीज ते जराशे शब्द आपण नंतर बघूया. म्हणजे त्याच्या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरवरून थोडक्यात काय केलं डिफरन्शिएशन केलं म्हणजे हे एक वेगळा क्लास झाला हा एक वेगळा क्लास झाला हा एक वेगळा क्लास झाला. थिओफ्रॅस्टस सायंटिस्टचं नाव आहे. त्यानंतर एक सायंटिस्ट आला जॉन रे म्हणून त्यानं हेच क्लासिफिकेशन कंटिन्यू केलं फक्त पुढं काय केलं डायकॉट आणि मोनोकॉट त्यात ॲड केले. आता डायकॉट मोनोकॉट आपल्याला काय माहीत आहे डाय म्हणजे टू जे द्विदल असतात त्याला काय म्हणतो आपण डायकॉट एक दल असतात त्याला काय म्हणतो आपण मोनोकॉट. आणि हे कशाच्या रिलेटेड असतं डायकॉट मोनोकॉट तर सीडच्या रिलेटेड म्हणजे डायकॉटचं एक कॉमन एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे डाळी त्याचे दोन काय असतात जेव्हा ओपन करत असतो आपण तेव्हा आपल्याला दोन पार्ट दिसून येतात त्याला म्हणायचं डायकॉट. सीडच्या रिलेटेड आहे व्यवस्थित लक्षात ठेवा. हे फक्त दोन कॅरेक्टर ॲड केले जॉन रेनं. आता हे आपल्याला अभ्यासाला नाही आहे. बऱ्याच सायंटिस्टनी क्लासिफिकेशन केलं या सगळ्या गोष्टींचं
सुरुवातीला आपल्याला एका सायंटिस्टचं क्लासिफिकेशन आहे, त्या सायंटिस्टचं नाव काय आहे, कार्लोस लिनियस. सायंटिस्टचं नाव काय आहे, कार्लोस लिनियस. जेवढं फक्त आपल्याला सिलेबसमध्ये आहे तेवढाच फक्त आपण अभ्यास करायचा, बाकी ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत, ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्या गोष्टींचा आपण अभ्यास करायचा नाही. जे आपल्याला सिलेबसच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तेवढाच फक्त आपण फोकस करायचा. सिस्टमॅटिक्स म्हणजे आपल्याला समजलं. आता आपण पॉईंट काय बघतोय, क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशनमध्ये काय बघायचं, जो पहिला क्लासिफिकेशन आहे त्या क्लासिफिकेशनला काय म्हणायचं, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कोण सांगितलं, तर सायंटिस्टचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं काय आहे, कार्लोस लिनियस. मी शब्द काय वापरतोय बघा, मगाशी होता सिम्पसन, ज्याने सिस्टमॅटिकची टर्म सांगितली. आता पहिला जो आपण टाईप बघणार आहे काय, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सिम्पल एमसीक्यू विचारतात तुम्हाला, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय सायंटिस्टचं नाव कार्लोस लिनियस. कार्लोस लिनियस, नुसतं लिनियस म्हटलं तरी चालतंय, फार काय अवघड नाही. कार्लोस काय, लिनियस. मोस्टली प्रत्येक सायंटिस्टचे सरनेमच असतात, पण त्यातले जर सरनेम जर कॉमन असेल तर पुढं त्यांचं नाव, वडिलांचं नाव लिहिलेलं असतं. पण मोस्टली सरनेम फक्त आपण लक्षात ठेवले तरी चालतील. आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय कार्लोस लिनियस. आता या सायंटिस्टनं काय केलं, कुठल्या कॅरेक्टरच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन केलं, जे वर्गीकरण केलं ते जरासं आपण समजून घ्या. आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये कार्लोस लिनियसनं काय केलं, तर एक्सटर्नल म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सचा फक्त अभ्यास केला. कशाचा अभ्यास केला, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरचा. आता मॉर्फॉलॉजी म्हणजे काय पहिला समजून घ्या. आपण पहिल्या लेक्चरमध्ये आपण अगोदर बघितलंय इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजीमध्ये, जे मॉर्फॉलॉजी किंवा आपण काय म्हणतो ॲनाटॉमी. मॉर्फॉलॉजी काय आहे, तर एक्सटर्नल स्ट्रक्चर. मॉर्फॉलॉजी काय म्हणतो आपण त्याला, एक्सटर्नल स्ट्रक्चर. आता हे जरासं समजून घ्या, खरं काय अवघड नाही. सपोज एखादं झाड आपण बघितलं तर आपल्याला नुसतं बघून काय काय समजतं त्याच्याबद्दल आपण काही काही कॅरेक्टर सांगू शकतो. काय सांगू शकतो, त्या झाडाची पानं अशी आहेत, त्या झाडाची हाईट अशी आहे, त्या झाडाला अशा प्रकारची फुलं येतात, वेगवेगळ्या कलरची जे काय असतील ते अशा प्रकारची फळं येतात, कुठल्या कुठल्या स्टेजेस असतील त्या काही डेव्हलपमेंटच्या. पण एवढं काय इन डिटेल नाही, फक्त एक्सटर्नल कॅरेक्टर म्हणजेच काय, थोडक्यात एखादं प्लांट असेल त्याचा लीफचा टाईप असेल, म्हणजे कधी कधी सर्क्युलर असतात, कधी कधी असे लीफ असतात. आपल्याला माहिती आहे, आपल्याला बेसिक माहीत असतं काय, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये त्याच्या रचनेमध्ये थोडासा काय असतो, डिफरन्स असतो. मग या सायंटिस्टनं काय केलं, फक्त जे उघड्या डोळ्याने आपल्याला कॅरेक्टर दिसून येतात, एक्सटर्नल स्ट्रक्चर दिसून येतात, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर दिसून येतात, त्याच्या बेसिसवर त्या सायंटिस्टनं काय केलं, क्लासिफिकेशन केलं. आणि स्पेसिफिक शब्द काय लक्षात ठेवायचा, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर स्टिक्स किंवा कॅरेक्टर्स म्हणूया आपण. आता व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय, तर प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, ते आयदर लीफ असेल किंवा रूट असेल किंवा स्टेम असेल. म्हणजे झाडाचं पान किंवा पाने, लीव्ज, स्टेम, रूट, बेसिक माहिती आपल्याला, खोड किंवा मूळ जे काय असेल ते, त्यालाच काय म्हणायचं, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर. त्या बेसिसवर या सायंटिस्टनं काय केलं, तर क्लासिफिकेशन केलं. आणखीन एक महत्त्वाचा त्यांनी पार्ट बघितला, तर अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे थोडक्यात अँड्रोशियम काय आपल्याला माहीत आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. आता जरासं व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचं, एकदम बेसिक लेवलला बघतोय आपण. थिओप्रॅस्टस ते काय तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त सुरुवात कशापासून करायची आपण, या आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन पासून. सायंटिस्टचं नाव सिम्पल आहे, कार्लोस लिनियस. कार्लोस लिनियस लक्षात ठेवला आपण, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सायंटिस्टनं काय केलं, एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, कुठल्याही प्रकार मायक्रोस्कोप वगैरे काय यूज केला नाही, जे दिसतंय त्या बेसिसवर फक्त काय, हे झाड असं आहे या क्लासमध्ये याला ठेवू, हे झाड असं दिसतंय या क्लासमध्ये आपण त्याला ठेवू. म्हणजे हे जे काही ऑर्डरिंग आहे, जे काही क्लासिफिकेशन आहे, हे एक्सटर्नल कॅरेक्टरवर केलं. आणि स्पेसिफिक काय लक्षात ठेवायचं, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजेच काय, लीफ, स्टेम आणि रूट, त्याचं जे काय स्ट्रक्चर असेल त्याच्यानुसार. आता सेकंड काय सांगितलंय बघा मी, रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स म्हणजे स्पेसिफिक असं अँड्रोशियम त्यानं पार्ट घेतला. आणि अँड्रोशियम म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि अँड्रोशियम जर सिंगल असेल
तर त्याला काय म्हणायचं, आणि सिंगल म्हणजे इथं असा अर्थ घ्या एकटा असेल तर, आणि एकत्रित असेल तर अँड्रोशियम म्हणतो आपण त्याला. अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, सिंगल असेल तर त्याला म्हणतो आपण स्टॅमेन. जर एका फ्लॉवरमध्ये एक स्टॅमेन आहे का, दोन स्टॅमेन आहेत का, तीन स्टॅमेन आहेत का, दहा स्टॅमेन आहेत, हे कॅरेक्टर हे लिनियसनं काय केले, स्टडी केले. आणि ह्या सगळ्या कॅरेक्टरचा अभ्यास करून, जे त्याला एक्सटर्नली मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरचा सगळा अभ्यास करून, टोटल त्या सायंटिस्टनं 24 क्लासमध्ये काय केलं, हे सगळे डिवाइड केले. 24 क्लासेसमध्ये काय केले, डिवाइड केले. ते तुम्हाला इन डिटेल विचारत नाहीत, फक्त तीनच पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिला आर्टिफिशियल शब्द लक्षात ठेवायचा, कुठल्या प्रकारचा आहे आर्टिफिशियल. आर्टिफिशियल का म्हटलंय, आता इथं एक पॉईंट व्यवस्थित समजून घ्या की हे जे क्लासिफिकेशन आहे ते ॲक्सेप्टेड क्लासिफिकेशन नाही आहे. का नाही आहे तर व्यवस्थित जरा समजून घ्या. हे जे काही लीफ स्टेम किंवा रूटचे कॅरेक्टर आहे, सपोज आपण कन्सिडर करूया लीफ, काय कन्सिडर करूया आपण लीफ, तर त्या लीफला आता समजा एक प्लांट आहे कुठलं, तर त्या प्लांटला प्रॉपर त्याचं न्यूट्रियंट्स मिळाले. सपोज हे काय तर प्लांट आहे, आणि त्या प्लांटला काय मिळाले, प्रॉपर असे न्यूट्रियंट्स मिळाले. त्या लीफला न्यूट्रिशन प्रॉपर मिळाल्यामुळं, वॉटर प्रॉपर मिळाल्यामुळं त्याची थोडक्यात ग्रोथ झाली. तसंच तेच प्लांट जर दुसऱ्या एका ठिकाणी असेल जिथं त्याला काय वॉटर मिळालं नाही थोडक्यात, तर त्याचं लीफच्या स्ट्रक्चरमध्ये काय तर फरक दिसतोय का आपल्याला. लीफ काय होतात, तिथं कर्ल होतात, पानाशी वाळण्यासारखी दिसत असतात आपल्याला थोडीफार, कारण त्यांना काय तिथं वॉटर नाही, प्रॉपर न्यूट्रिशन मिळालं नाही, म्हणून त्या प्लांटची काय झालं नाही, प्रॉपर ग्रोथ झाली नाही. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय प्लांट सेम आहे, एकच झाड आहे, पण हे जे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, एन्व्हायरमेंटल काय जे काही फॅक्टर्स आहेत ते काय करत असतात, तर त्यांच्या स्ट्रक्चरवर काय करत असतात, अफेक्ट करत असतात. त्यामुळे जे फक्त दिसतंय उघड्या डोळ्यांनी त्याच्यानुसार आपण एखादं प्लांट क्लासिफाय करू शकत नाही. का करू शकत नाही, कारण ते डिपेंड कशावर करतंय, त्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवर. त्याला जर जास्त टेम्परेचर मिळालं, जास्त हीट मिळाली, किंवा जास्त वॉटर जरी मिळालं, किंवा जमीन जर शार्पट असेल, बरेच काही काही घटक असू शकतात जे एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये आपण कन्सिडर करतो, त्या फॅक्टरमुळं या लीफच्या स्ट्रक्चरवर, ॲज अ लीफ फक्त आपण कॅरेक्टर स्टडी करतोय, काय तर अफेक्ट झाला आहे. एक काय चांगलं आपल्याला वाढलेलं पान दिसतंय, एक असं कर्ल लीफ दिसतंय, कर्ल म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अशी वाळलेलं पान दिसतंय थोडंसं. मग दोन एक जरी प्लांट असलं, दोन्हीमध्ये काही ना काहीतरी डिफरंट आहे. मग एक सायंटिस्ट त्याला एका क्लासमध्ये ठेवणार, एक सायंटिस्ट एका क्लासमध्ये ठेवणार. त्यामुळे हे वाईडली ॲक्सेप्टेड क्लासिफिकेशन सिस्टीम नाही आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. कारण या व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरमध्ये काय दिसून येत असतो आपल्याला, डिफरन्स दिसून येऊ शकतो. कशामुळं, तर या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळं. एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे थोडक्यात काय, झाडाला कमी पाणी मिळालं, जास्त टेम्परेचर मिळालं, जे काय असेल ते म्हणजे बेसिक आपल्याला समजतं. त्यामुळे ॲक्सेप्टेड क्लासिफिकेशन सिस्टीम नाही आहे. फक्त तीन पॉईंट लक्षात ठेवायचे, कार्लोस लिनियसनं काय केलं, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर बरोबर रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स आणि स्पेसिफिक अँड्रोशियम लक्षात ठेवा, किंवा स्टॅमिन म्हटलं तरी चालतंय, एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. आणि जर एकदम सिंपल आणि ह्याच्या बाहेर जर कधी एमसीक्यूचा क्वेश्चन विचारत नाहीत, सायंटिस्टचं नाव आणि कुठली सिस्टीम, थोडंसं जरा इन डिटेल मी समजण्यासाठी सांगितले, कारण कुठल्या कुठल्या सिस्टीम ॲक्सेप्ट केलेल्या आहेत ते जराशा आपल्याला माहीत पाहिजेत. एकच झाली आपली काय, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता जी सेकंड आपण बघणार आहे ती काय असणार आहे, तर नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, आता नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये आपण काय बघणार आहे, बघा नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि इथं सुद्धा सेम आपल्याला सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं मी इन डिटेल फक्त समजण्यासाठी माहिती सांगतोय, आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये सुद्धा जास्त काही इन डिटेल मेन्शन केलं नाही. फक्त इथं काय आहे, नॅचरल सिस्टीम, अगोदर काय आपण बघितलं आर्टिफिशियल सिस्टीम, आणि सायंटिस्टचं नाव आहे इथं बेंथम अँड हुकर, जॉर्ज बेंथम अँड डाल्टन हुकर असं काय त्यांना नाव वाटतं त्यांचं, बेंथम अँड हुकर. हे जरासं माझं समजून घ्या की वेगळं वाटतंय माझं थोडंसं लिहिताना. सायंटिस्टचं नाव काय आपण बघितलंय, बघा बेंथम अँड हुकर, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सिम्पल फक्त एवढंच लक्षात ठेवायचं.
आता या सायंटिस्टने अगोदर फक्त एक्सटर्नल कॅरेक्टर बघितलेलं, कोण? कार्ल लोस लिनियसनं. आता हे बेंथम आणि हुकर आहेत, दोन सायंटिस्ट आहेत, त्यांनी काय केलं, त्यांनी एक्सटर्नल कॅरेक्टर पण अभ्यास केला, प्लस त्यांनी इंटरनल स्ट्रक्चरचा सुद्धा अभ्यास केला, अल्ट्रास्ट्रक्चरचा सुद्धा अभ्यास केला, परत त्याची एम्ब्रियोलॉजी सुद्धा बघितली, आणि त्यानंतर त्याची फायटोकेमिस्ट्री सुद्धा बघितली. फायटोकेमिस्ट्री, आता मी जे काही काही पॉईंट लिहिले आहेत ते फक्त समजून घ्यायचे, ते काही पाठ करायचे नाहीत, तुम्हाला फक्त लक्षात सायंटिस्टचं नाव आणि सिस्टीम लक्षात ठेवायची. आता अगोदर फक्त लिनियस काय करायचं, तर त्याला फक्त डोळ्यांनी जे काही कॅरेक्टर दिसतात आणि त्याचे डिसॲडव्हान्टेज सुद्धा काय बघितलं आपण, एकच झाड वेगवेगळ्या कंडिशनमध्ये जर वाढत असेल तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये काय होऊ शकतो, डिफरंट येऊ शकतो. त्यामुळे इथं काय केलं, या सायंटिस्टने आणखी थोडे कॅरेक्टर ॲड केले, म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर पण धरले, मॉर्फॉलॉजिकल पण धरले, प्लस आता इंटरनल कॅरेक्टर, इंटरनल स्ट्रक्चर पण स्टडी केलं. आणि स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, तर ॲनाटॉमी. काय म्हणतो आपण? ॲनाटॉमी. आणि हे बेसिक मी जरा सांगितले, तुम्हाला आठवते का, बघा, ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज ॲनाटॉमी. फक्त आता एक्सटर्नल नाही पण इंटरनलचा पण आपण अभ्यास करणार आहे. त्यानंतर अल्ट्रास्ट्रक्चर. आता अल्ट्रास्ट्रक्चर म्हणजे काय, बघा, एखादी प्लांटमध्ये सुद्धा काय असणार, वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट सेल्स असणार आहेत, म्हणजे अशी सर्क्युलर नसते, जराशी वेगळी असते, फक्त समजण्यासाठी सांगतो. प्लांट सेल आहे, त्या सेलमध्ये न्यूक्लियस हे बाजूला असते, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्यानंतर रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, हे जे काही सगळे असणार आहेत, ह्याचा सगळ्याचा जेव्हा आपण अभ्यास करतोय, म्हणजे एक मायक्रोस्कोप घेतला, एक सेल घेतला स्लाइडवर आपण, आणि त्या सगळ्या सेलच्या आत जे काही चाललंय त्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ सेल. आणि इथं सुद्धा हे सुद्धा कॅरेक्टर आपण बघितलं, आणि काय बघितलं आपण, एम्ब्रियोलॉजी. एम्ब्रियोलॉजी म्हणजेच काय, थोडक्यात इथं आपण सीडचं जे काही फॉर्मेशन होत असते, आणि इथं स्पेसिफिक आपल्याला जेव्हा आपण एम्ब्रियोलॉजी स्टडी करतो, डायकॉट मोनोकॉटमध्ये काय डिफरन्स आहे आपल्याला व्यवस्थित समजून येतोय. बघा, एम्ब्रियोलॉजी म्हणजे काय सांगितले मी, स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, त्याला काय म्हणतो आपण, एम्ब्रियोलॉजी. आता एम्ब्रियो हे प्लांटमध्ये सुद्धा असतात, काही काहींच्या डोक्यात येईल की एम्ब्रियोलॉजी फक्त हे ॲनिमलच्या रिलेटेड आहे, थोडक्यात फक्त सीड फॉर्मेशन वगैरे असं काय, तर लक्षात ठेवा, डायकॉट आणि मोनोकॉट म्हणजे एकदल आणि द्विदल जे काही वनस्पती असतात त्यांच्यामध्ये जो काही फरक असतो, कुठल्या लेवलला, आता एम्ब्रियोच्या लेवलला. त्यानंतर आहे फायटोकेमिस्ट्री. फायटो म्हणजे नवीन शब्द आहे, कधी पण शब्द जर तुम्हाला फायटा फायटो वगैरे आला तर तो कशाच्या रिलेटेड असणार आहे, प्लांटच्या रिलेटेड. आणि साधी सोपं आपल्याला माहिती आहे, केमिस्ट्री म्हणजे काय, रसायनशास्त्र. आता इथं काय समजून घ्यायचं, बघा, एखाद्या प्लांटमध्ये जे काही केमिकल्स असणार आहेत, तसं आपल्याला माहीत असतं, बघा, जे काही औषधी काही काही वनस्पती असतात, काही काही वनस्पती काय तयार करत असतात, स्पेसिफिक असतात, सेंट तयार करत असतात, सुगंध, जे आपण अत्तर वगैरे तयार करण्यासाठी यूज करत असतो, काही काही काय करत असतात, रेझिन्स किंवा गम्स तयार करत असतात, म्हणजे डिंक देणारे काही काही असतात, काही काही जे प्लांट्स असतात त्याचा आपण फर्निचर तयार करण्यासाठी यूज करत असतो. म्हणजे प्रत्येक प्लांटमध्ये जरी स्ट्रक्चर जरी आपल्याला सेम दिसत असेल, स्टेम असू दे, त्याचं रूट असू दे किंवा त्याचे लीफ असू दे, स्ट्रक्चर म्हणजे काय म्हणतोय, प्रत्येक प्लांटमध्ये ते सगळे कॅरेक्टर दिसून येतात आपल्याला, पण प्रत्येक प्लांट काय करत असतं, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची केमिकल तयार करत असतात, आणि त्या केमिकलमुळेच प्रत्येक प्लांटचा आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी काय करत असतो, यूज करत असतो. आता इथं काय काय केलं बघा, फक्त एक्सटर्नल नाही तर इंटरनल स्ट्रक्चर पण अभ्यास केला, अल्ट्रा स्ट्रक्चर पण केलं, एम्ब्रियोलॉजीचा पण अभ्यास केला, फायटोकेमिस्ट्री म्हणजे प्लांटमध्ये जे काही केमिकल्स आहेत, एन्झाईम्स आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास केला. सायंटिस्टचं नाव बेंथम अँड हुकर. एवढं तुम्हाला विचारत बसत नाहीत, फक्त एकच पॉईंट लक्षात ठेवायचा, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिव्हन बाय बेंथम अँड हुकर. त्यानंतर तिसरी जी सिस्टीम आहे त्याला म्हणायचं फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. काय म्हणणार आपण, फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता त्या सिस्टीममध्ये बघायचं आपण काय अभ्यास करणार आहे ते, फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये काय सांगितलं बघा मी, तिसरी सिस्टीम आपण अभ्यास करणार, फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता यामध्ये बऱ्याच सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण स्पेसिफिक असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं तर सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं, एंगलर अँड प्रँटल.
सिंगुलर अँड पॅन्टर. एमसीक्यूचा क्वेश्चन आता हे सीईटीमध्ये जरासं महत्त्वाचं आहे. नवीन काय काही पॉईंट ॲड केलेत आपल्या सिलेबसमध्ये. आता नवीन शब्द काय आला आपल्याला बघा, फायलोजेनेटिक. नॅचरल आर्टिफिशियल सोपं आहे, फार काय अवघड नाही. नवीन शब्द काय आला, फायलोजेनेटिक. आता हिचं काय स्टडी करत असतो आपण, इव्होल्युशनरी रिलेशनशिप. इव्होल्युशनरी रिलेशनशिप त्यालाच काय म्हणायचं, फायलोजेनी. म्हणजे एखादा ॲनिमल, म्हणजे आपण सपोज कन्सिडर करूया हा काहीतरी एक ॲन्सेस्टर आहे, एक पूर्वज आहे, त्याने तीन स्पेसिस तयार केल्या, बी त्याला नाव देऊ, त्याला नाव देऊ सी, त्याला नाव देऊ डी, परत डीने आणि परत दोन स्पेसिस तयार केल्या, ई आणि एफ. म्हणजे ह्यांचा कोणतरी एक कॉमन ॲन्सेस्टर आहे. नवीन काही काही स्पेसिस तयार झाल्या, परत त्यांच्यामध्ये काय झालं, डायव्हर्जन झालं, म्हणजे थोडक्यात आणि त्यांच्या ब्रांचेस झाल्या ई आणि एफ. आता जे कॅरेक्टर दिसून येणार आहेत आपल्याला, जे कॅरेक्टर कुठले पण दिसून येणार असतील, तर ते कॅरेक्टर सपोज आपण कन्सिडर केले ए आणि एफचे कॅरेक्टर, हे सिमिलर असतील कुणाला, तर डीला. कारण हे डी पासून काय झालेत, इव्हॉल्व्ह झालेत. हे फक्त समजण्यासाठी सांगतो, हे तुम्हाला कुठेही विचारत नाहीत. पूर्वज आहे कोण, अँसेस्टर कोण आहे, ए पासून तीन स्पेसिस तयार झाल्या बी सी डी. आता हे जे ई आणि एफ तयार आहेत, आता इव्हॉल्युशन होत असताना, असं नाही की एक दोन वर्षात होते, त्याला बरीच वर्ष जात असतात कुठल्या पण गोष्टीला. इव्होल्युशन असू दे किंवा काय असू दे, त्या गोष्टीला बरीच वर्ष जात असतात. आता आपल्याला बेसिक काय माहीत असतं की आपण माकडापासून तयार झालोय. आता आपल्याला हिस्ट्रीमध्ये किंवा आपण तुम्हाला शब्द गेले असतील बघा, क्रोमॅग्नम, निएंडरथल, होबलिस वगैरे जे काय असतील ते सगळे आत्ता जे आहे ती काय होमोसेपियन सेपियन्स आहे आपण. मग त्या ज्या काही सगळ्या 6-7 स्पेसीज आहेत त्या काय झाल्या, एकदम काही 6-7 वर्षात इव्हॉल्व झाल्या नाही, त्याला बरीच वर्ष गेली, वेगवेगळे कॅरेक्टर्स, वेगवेगळे ॲडॅप्शन आपल्या बॉडीमध्ये झाले, आणि आत्ता आपण काय सगळे जे काही पृथ्वीवर आहेत त्याला काय म्हणतो आपण, होमोसेपियन. आता काही काहींच्या डोक्यात असा प्रश्न येतो की सगळ्याच माकडांची माणसं का झाली नाहीत, काही काही माकडं माकडासारखी का राहिली, असे काही काही प्रश्न विचारतात. पण लक्षात ठेवा, एकाच ठराविक स्पेसीजमध्ये काय झालं, तर डायव्हर्सिफिकेशन झालं, आणि त्यांनी काय केले, वेगवेगळे कॅरेक्टर्स काय केले, इव्हॉल्व केले, आणि त्यामुळे काय झाले, त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं. आता इथं थोडंसं समजून घ्यायचं आहे, जरा व्यवस्थित जरा लक्ष द्या. जर सपोज आपण कन्सिडर केलं काय, डायनोसोर्स आहेत, सपोज आपण कन्सिडर केलं डायनोसोर्स आहेत, आणि त्या डायनोसोरचा आपण अभ्यास कशावर करू शकतो, तर त्या असलेल्या फॉसिल्सवर. असं नाही की आपण टाईम मशीनमध्ये मागे जाऊन जे काही 5 लाख 10 लाख जी काही वर्ष असतील तिथं जाऊन त्या डायनोसोरचा अभ्यास करून सायंटिस्ट परत इकडून आपल्याला माहिती सांगतात. तर इथं काय होत असतं, जे फॉसिल्स आहेत वेगवेगळे जे सायंटिस्ट, त्याला पॅलेंटोलॉजिस्ट होता, म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण पुरातत्व शास्त्रज्ञाचं काय तर शब्द आहे, जिओलॉजिस्ट भूगर्भशास्त्रज्ञ, हा बरोबर आहे. आता इथं बरा शब्द वापरला आहे, काय बघा, फॉसिल्समध्ये थोडक्यात त्याला जीवाश्म म्हणतो आपण. तुम्हाला एक शब्द गेला असेल 8वी 9वीला फॉसिल फ्युएल्स म्हणून, पण इथे शब्द काय, फॉसिल्स. आता एखादा जर डायनासोर असेल, कुठला पण डायनासोर, बऱ्याच प्रकारचे असतात, त्या डायनासोरमध्ये एखादं जे काही एखादी स्ट्रक्चर आहे किंवा जी काय आपण एखाद्या हॉलिवूडच्या फिल्ममध्ये वगैरे बघत असतो की असे डायनासोर असतात, असे ते काही काही त्यांचे कॅरेक्टर्स असतात, काही काही कार्निवोरस असतात, काही काही हर्बिवोरस असतात, त्यांची हाईट वगैरे जे काय असतील ते. आता ह्या गोष्टी आपण कशावर सांगू शकतोय, तर आपल्याला मिळालेल्या, म्हणजे थोडक्या सायंटिस्टला मिळालेल्या काय, फॉसिल्सवरून. म्हणजे जे पॅलेंटोलॉजिस्ट असतात, पुरातत्वशास्त्रज्ञ वगैरे असतात, जे जमिनीखाली गाडले गेलेले लाखो करोडो वर्षापूर्वीचे जे काही असतील ते सगळे, म्हणजे थोडक्यात जे बोन्स असतात त्यांचे, ते सगळे एकत्रित करून त्यांच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे टीथचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यानुसार ते कार्निवोरस असतील का हर्बिवोरस असतील, त्यांचे जे काही बोन्स डेव्हलप झाल्यात त्यांच्यानुसार त्यांचं बॉडीचं जे काही एक्सटर्नल स्ट्रक्चर असेल ते इमॅजिन करून सांगत असतात. ते काय करत असतात, इमॅजिन करून सांगत असतात. मग जर आपल्याला इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपचा जर अभ्यास करायचा, तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय पाहिजेत, सगळ्या जे काही ॲनिमल्स असतील, जे काही ऑर्गॅनिझम्स असतील, त्याचे काय पाहिजेत, फॉसिल्स पाहिजेत. हे थोडंसं नेसेसरी आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ही फायलोजेनिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही ॲक्सेप्टेड क्लासिफिकेशन आहे. कारण इथं आपण काय करत असतोय, जे काही ॲन्सेस्टर्स आहेत त्यांचं रिलेशनशिप आपण बघत असतोय, कोण ॲन्सेस्टर आहेत आणि कशापासून कोण इव्हॉल्व झाले, उत्क्रांत झाले, हे आपण काय करत असतो, अभ्यास करत असतो. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला इन डिटेल नाही आहेत, फक्त महत्त्वाचे फक्त तेवढे शब्द लक्षात ठेवायचे,
फायलोजेनेटिक सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन एंगलर अँड प्रँटल. म्हणजे आतापर्यंत कुठल्या कुठल्या सायंटिस्टचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे बघा. पहिला जो सिस्टमॅटिक्स त्या सायंटिस्टचं नाव काय, जॉर्ज सिम्पसन. सिस्टमॅटिकची डेफिनेशन लक्षात ठेवा व्यवस्थित. त्यानंतर आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन कार्लोस लिनियस. नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन बेंथम अँड हुकर. आणि आता काय बघितलं आपण, फायलोजेनेटिक सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. सायंटिस्टचं नाव काय बघितलं आपण, एंगलर अँड प्रँटल. काय काय इंग्लर म्हणतात, एंगलर किंवा प्रँटल, जे काय तुम्हाला करेक्ट वाटेल ते करा. आपण स्पेलिंग व्यवस्थित बघा एंगलर अँड प्रँटलचे. आता ते झाल्यावर एक आहे त्याला म्हणायचं थ्री डोमेन्स ऑफ लाईफ. थ्री डोमेन्स ऑफ लाईफ. आता हे डोमेन्स एक नवीन शब्द आहे आपल्याला, जे किंगडमच्या वर असतात. आणि एमसीक्यूला व्यवस्थित लक्षात ठेवा, हे जे डोमेन्स आहेत ते काय असतात, किंगडमच्या वर असतात. तेवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि या थ्री डोमेन्सलाच आपण आणखीन एक शब्द वापरत असतो, तर सिक्स किंगडम सिस्टीम. सिक्स किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता हे सिक्स किंगडम काय आहे बघूया आपण, आणि सिक्स किंगडम कसे आहेत, कारण आपल्याला बेसिक माहीत असतं फाय किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटे आणि अॅनिमालिया किंवा अॅनिमेलिया म्हणूया आपण. आता हे जे थ्री किंगडम किंवा सॉरी थ्री डोमेन्स ऑफ लाईफ, एक शब्द वापरलाय डोमेन आणि एक शब्द काय वापरलाय आपण, सिक्स किंगडम्स. सगळ्यात महत्वाचं सायंटिस्टचं नाव आणि एक्झामिनरचा सगळ्यात फेवरेट क्वेश्चन असतो, थ्री डोमेन्स ऑफ लाईफ वॉज गिव्हन बाय ऑर सिक्स किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिव्हन बाय. तर सायंटिस्टचं नाव आहे कार्ल वूझ. वूझ सॉरी ते वूझ होते, उच्चार काय करणार आपण, कार्ल वूझ. कार्लोस लिनियस वेगळा, कार्ल आणि कार्ल असं म्हणू नका, कार्ल असं जरा म्हणा, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं वेगळं असतं, कार्ल वूझ. आता या सायंटिस्टनं काय केलं, आपल्याला थ्री डोमेन्स ऑफ लाईफ सांगितले. थ्री डोमेन्स ऑफ लाईफ म्हणजे कुठल्या बेसिसवर कसे डिवाइड केले, पण काय काय आपण कुठले कुठले पॉईंट आहेत ते सगळ्यात पहिले डिस्कस करूया. पहिला जो होता तो काय होता, आर्की. आणि याचा उच्चार हा आर्कीच करा, काय काय आर्ची असा करतात पण तो चुकीचा आहे. प्रोनाऊन्सिएशन काय करणार आपण, आर्की. त्यानंतर जे सेकंड आहेत ते काय आहेत, बॅक्टेरिया किंवा त्याला यू बॅक्टेरिया म्हणतो आपण. आणि थर्ड जे असतात त्याला काय म्हणायचं, यू कॅरिया. आता काय काय शब्द सांगितलेत बघा, मी एक सांगितलं मी आर्की, त्यानंतर काय बॅक्टेरिया, आणि त्यानंतर काय यू कॅरिया. आर्ची ए असं सुद्धा काय म्हणू नका, आर्की शब्द तुम्हाला कधीतरी गेला असेल बघा, आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणून आपण शब्द वापरत असतो, किंवा आर्किटेक्चर जे काय असेल ती डिग्री. तसंच इथं आर्की असा उच्चार करा, बॅक्टेरिया आणि यू कॅरिया किंवा यू बॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला. या तीन डोमेन्समध्ये कार्ल वूझनं काय केलं, क्लासिफिकेशन केलं. आता याला सिक्स किंगडम का म्हणायचं ते बघूया आपण. सिक्स किंगडम का म्हणायचं, कारण हे जे आर्की आहेत त्यामध्ये सुद्धा काय आहेत, प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोट्स आहेत. आणि प्रोकॅरियोट्स म्हणजे माहिती आहे आपल्याला काय असतो, न्यूक्लियस प्रेझेंट अब्सेंट. तर न्यूक्लियस काय असतो, अब्सेंट असतो. जर तो प्रेझेंट असेल तर त्यामध्ये काही काही कॅरेक्टर नसतात, पण मोस्टली काय असतो, अब्सेंटच असतो शब्द वापरतो आपण. न्यूक्लियस इज अब्सेंट, प्रेझेंट कुठं असतो, युकॅरियोट्समध्ये. बॅक्टेरिया पण काय आहेत, प्रोकॅरियोट्स आहेत. आणि जे युकॅरिया आहेत, जे काय आहेत युकॅरिया, त्यामध्ये आता काय होते बघा व्यवस्थित, तर डिव्हिजन होत असतं. इथं आपण काय केलं, आर्कियामध्ये आपण काय करणार, आर्के बॅक्टेरियाज स्टडी करणार आहे. इथं जरा व्यवस्थित लिहितो मी, दोन्ही पण प्रोकॅरियोट्स आहेत, पण इथं आपण स्टडी कशाचं करणार आहे, तर आर्के बॅक्टेरियाचं. आर्के बॅक्टेरिया म्हणजे ते सांगतो काय आहे ते. आणि इथं आपण काय स्टडी करत असतो, यू बॅक्टेरियाचं, म्हणजे त्याला ट्रू बॅक्टेरिया म्हणतो आपण. ट्रू म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये बॅक्टेरियाचे सगळे कॅरेक्टर दिसून येतात त्यालाच काय म्हणायचं, ट्रू बॅक्टेरिया. आता लास्ट काय आहे बघा, यू कॅरिया. आता यू कॅरियामध्ये आपण काय डिवाइड करत असतो बघा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि दुसरं काय लास्ट घेऊ आपण, अॅनिमाली. आता हे किती झाले बघा, एक दोन तीन चार पाच आणि सहा, असे टोटल सहा किंगडम झाले. म्हणून त्याला काय म्हणायचं, सिक्स किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ते जरा व्यवस्थित समजून घ्या. मोस्टली क्वेश्चन तुम्हाला थ्री डोमेन्स ऑफ लाईफवरच विचारतात, पण जर क्वेश्चन जर फिरवून विचारला सिक्स किंगडम तर कन्फ्यूज व्हायचं नाही,
फाईव्ह किंगडम्सच आहेत तर सिक्स किंगडम कुठून आला कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं काय होतं, तीन डोमेनचे आपण काय करतोय, किंगडम करत असतो. त्यामुळं जर तुम्हाला असा जरी क्वेश्चन विचारला किंगडम मोठं का डोमेन्स, तर डोमेन्स काय असणार आहेत, सगळ्यात वर, डोमेनच्या खाली काय असणार आहेत, किंगडम. आता हे किंगडम काय असतात, डोमेन काय असतात, फायलम, सब फायलम, डिव्हिजन, हे आपण पुढे जेव्हा आपण क्लासिफिकेशन प्रॉपर बघणार आहे थोडक्यात फाईव्ह किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, तेव्हा जर असे काही काही पॉईंट क्लिअर होतील. आत्ता जे सांगतो त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आर्किया, आर्के बॅक्टेरिया आपण कन्सिडर करणार. आता हे आर्के बॅक्टेरिया काय असतात ते समजून घ्या. असे बॅक्टेरिया, आणि बॅक्टेरिया म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जीवाणू, असे बॅक्टेरिया जे एक्स्ट्रीम कंडिशनला सर्व्हाइव्ह करू शकतात, एक्स्ट्रीम कंडिशनला. आणि एक्स्ट्रीम म्हणजे कुठल्या सांगतो व्यवस्थित समजतंय का बघा, एक्स्ट्रीम ऍसिडिक असेल, एक्स्ट्रीम टेम्परेचर असेल, एक्स्ट्रीम सॉल्टी कंडिशन असेल, आणि त्याला स्पेसिफिक असे शब्द आहेत, ऍसिडोफिल्स, ऍसिडोफिल्स टेम्परेचर असतील तर जास्त सहन करणारे थर्मोफिल्स, त्यानंतर आहेत हॅलोफिल्स, काही काही एक्स्ट्रीमोफिल्स सुद्धा म्हणतो सगळ्याला एकत्रित आपण. आणि आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण, थर्मो ऍसिडोफिल्स सुद्धा असतात काही काही. म्हणजे आता इथे काय समजून घ्यायचं आहे बघा, दोन्ही पण ठिकाणी बॅक्टेरियाच आहेत, आर्कियामध्ये पण बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियामध्ये सुद्धा बॅक्टेरियाच आहेत. फक्त हे जे पहिले डोमेन आहे आर्कियामध्ये ते काय करत असतात, एक्स्ट्रीम कंडिशनला सर्व्हाइव्ह करू शकतात. म्हणजे जर जास्त टेम्परेचर असेल, म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरमध्ये नॉर्मली एखादा जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया जगू शकत नाही, अशा टेम्परेचरमध्ये. परत एक्स्ट्रीम ऍसिडिक कंडिशन असेल, जास्त ऍसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये, तसंच जास्त सॉल्टी कंडिशन जिथे शार्पट वगैरे जास्त जागा असतात असं म्हणतो आपण, जास्त सॉल्टी, जास्त टेम्परेचर, जास्त ऍसिडिक मीडियममध्ये जे सर्व्हाइव्ह करू शकतात त्यालाच काय म्हणायचं आपण, आर्की बॅक्टेरिया. फक्त एकच पॉईंट लक्षात ठेवा, जास्त टेम्परेचर, हीट वगैरे सगळे सहन करू शकणारे आणि त्यात जगू शकणारे कोण असणार आहेत, तर आर्की बॅक्टेरिया. एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहे. आता इथे सेकंड काय आहे, बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियामध्ये काय, यू बॅक्टेरिया, म्हणजे प्रॉपर सगळे जे काही बॅक्टेरियाचे जे काही कॅरेक्टर्स दाखवणार आहेत ते सगळे आपण इथं कन्सिडर करणार आहे, यू बॅक्टेरिया. स्पेसिफिकाचा डिफरन्स व्यवस्थित आपण पुढे बघूया, पण पहिला बेसिक क्लासिफिकेशन आपण समजून घ्या. यू कॅरियामध्ये आपण कन्सिडर केले प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटे आणि ॲनिमालिया. हे प्रोटिस्टा काय असतात, फंजाय काय असतात, प्लांटे काय असतात, ॲनिमालिया आपल्याला काय असतात, जरासं बेसिक फाईव्ह किंगडममध्ये गेलं आहे, पण तरीसुद्धा आपण व्यवस्थित सगळे पॉईंट रिवाईज करायचे आहेत. आता आजच्या लेक्चरला काय काय बघितलं बघा, सुरुवात आपण कशापासून केली होती, या सिस्टमॅटिक्सपासून, त्याची डेफिनेशन, त्याचं सायंटिस्टचं नाव. तीन सिस्टीम बघितल्या आपण, पहिलं काय आर्टिफिशियल सिस्टीम, सेकंड काय बघितलं आपण नॅचरल, त्यानंतर फायलोजेनेटिक, आणि त्यानंतर आपण काय बघतोय आता, थ्री डोमेन्स ऑफ लाईफ. आज जे काही पॉईंट सांगितलं ते व्यवस्थित रिवाईज करा, आणि जो आपला मागचा चॅप्टर झाला लिव्हिंग वर्ल्ड, त्याच्या रिलेटेड जे काही नोट्स असतील ते पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करणार आहे, की आज किंवा उद्या शेअर करतो, त्याचा चांगला अभ्यास करा. आणि जे काही विद्यार्थी हा व्हिडिओ बघणार आहेत, जे व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड नसतील, त्यांचं नाव आणि नंबर येणारच आहे ऑब्व्हियसली, सॉरी, नाव आणि कॉलेजचं नाव जे काय असेल ते तुम्ही फक्त जो काही नंबर डिस्प्ले होतो स्क्रीनवर त्या नंबरवर मेसेज करा, शक्यतो मेसेज करा, कारण ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, रेकॉर्डिंग असू दे, अपलोडिंग असू दे, ते सगळ्या मोबाईलवर चालू आहेत, त्यामुळे शक्यतो मेसेज करा. आणि आजच्यापुरतं आपण इथे थांबूया, लवकरच भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये.